हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास शरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह फिरत असताना श्रीरामाला बंधू भरताने म्हटलं, एक गोष्ट विचारू दादा, माता कैकेयीनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हे का? तिच्या या कारस्थानानं एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्र विरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी म्हणजे सामान्य नियमानुसार तर मृत्यूदंडच दिला जात असतो. तर मग तू, जी तुझी आई आहे, अशा कैकेयीला दंड का दिला नाहीस? यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, तुला माहिती आहे भरता, एखाद्या कुलात जेव्हा चारित्र्यवान आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल भरता? यावर भरताचं काही समाधान होईना. तो म्हणाला, हा तर मोह आहे दादा, आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा, तू कृपा करून एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू कैकेयीला दंड का नाही दिलास. असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय. प्रभू श्रीरामचंद्र गंभीर झाले. काही क्षण मौन राहून प्रभू श्रीराम म्हणाले, हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कोण्या व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे. माता कैकेयीनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या 14 वर्षाच्या काळात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो. पण माता कैकेयी, प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या अपराधासाठी तिनं आपला पती गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली. स्वतःचं सर्व सुख सन्मान हा तिनं गमावला आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झालेत, पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला त्यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार आहे? मला तर सदैव याचंच दुःख होतंय की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला. प्रभू रामचंद्रांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले. प्रभू रामचंद्र पुढे सांगू लागले, आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी का समजायचं भरता? जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडाचं अतुल्य भातृप्रेम कसं पाहू शकलं असतं? मी तर केवळ माझ्या मातापित्यांच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी 14 वर्षांचा वनवास भोगलात. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावाचे संबंध कसे असावेत हे जगाला कसं कळलं असतं? भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. काहीही न बोलता त्यानं प्रभू श्रीरामचंद्रांना प्रेमभरानं आलिंगन दिलं. राम हा कुठलाही काही नारा नाही, राम हे एक आचरण आहे, एक चरित्र आहे, जीवन जगण्याची एक शैली आहे. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.